दादा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? करंदी गाव. हवा कोणाची? आमदार कोण हवा? वळसे पाटलाची. वळसे साहेबच? वळसे साहेबच. आणि झाले 7 वेळा आमदार. हो झाले, पण त्यांची कामच चांगली आहेत ना. आणि प्रत्येक बदल नाही करायचं? नाही, नो बदल. गुरु विरुद्ध शिष्य, गुरु विरुद्ध शिष्य, शिष्य अशी लढाई होणार ना? होणार आहे. पण गुरु कोण? शिष्य कोण? गुरु शरद गरज शरद शरद पवार शिष्य आहे. नाही शिष्य. त्यांच्यात फाईट होणार. टांगा पार्टी कोणाच्या व्हायचं? ते शेवटी पब्लिकच्या मनावर आहे. आपण एक मतदार आहे. हां, आपण एक मतदार आहे. पण मला खात्री नाही. नाही, खात्री कसं देत नाही. वळसे पाटील विजय होणार आहे. हां, काय देवदत्त निकमांचा निभाव लागेल सांगता येणार नाही, पण शक्यता कमीच. शक्यता कमी म्हणजे विजय होण्याचे चान्सेस आहे? नाही सांगता यायचं, लगेच नाही. सर नमस्कार. नमस्ते. कुठलं गाव? करंदी. आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे? तालुक्याचे आमदार वळसे पाटील. पुन्हा संधी कोणाला द्यायची? वळसे पाटलांचं काम चांगलं आहे तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये. अनेक इच्छुकांची नावं पुढे येतात. इच्छुकांची नावं असेल तरी पण त्यांची अजून कामं नाही आहे. साहेबांचं काम पहिल्यापासून चांगलं आहे गावामध्ये किंवा मतदारसंघामध्ये. आता तुम्ही जी नावं सांगताय ही पहिल्यांदाच कानावरती येत? ओळखत नाही. देवदत्त निकम ते होते कारखान्यावरती चेअरमन म्हणून होते. काय त्यांना प्रतिसाद कसा मिळेल? त्यांना प्रतिसाद आता ते आमदारकीच्या रिंगणामध्ये नवीनच आहे. नवीनच आहे. मतदान नकार दे. मतदान आता शेवटी त्यांच्याशी लोकांचं जे आहे. कोणते करंदी गावचा कल बऱ्यापैकी साहेबांच्या मागे राहील. बऱ्यापैकी बऱ्यापैकी राहील. 60-40 व्हायला पाहिजे. 60-40 व्हायला पाहिजे. 60-40 व्हायला पाहिजे. करंदी गावमध्ये कोणाचा? करंदी गावमध्ये वळसे पाटलांची हवा आहे. वळसे पाटील लोक म्हणतात असं बदल करायला हवा. 7 वेळा आमदार झाले. साहेब 7 वेळा आमदार झाले म्हणजे साहेब काय अकार्यक्षम अजून नाही आहे ना? अजूनही साहेब कार्यक्षमच आहे. तितक्या ताकदीने अजून एक काम करू शकतात. वळसे साहेबांनी ज्यांना मतदान केलं पदं दिली ती त्यांची राजकीय महत्वाकांक्षा आहे. जनतेचा प्रतिसाद कसा? जनता सुज्ञे, जनतेला कळतंय काम कुणी केलेली आहे, कामाचा माणूस कोण आहे, भविष्यामध्ये संधी. राज्यामध्ये जर केंद्रामध्ये भाजपचं सरकार असेल तर राज्यामध्ये युतीचं सरकार निश्चितपणे योग्य राहील. वळसे साहेबांचीच हवं आहे जास्त. वळसे साहेबांनी कामं केलीत ना त्या पद्धतीमध्ये? साहेबांनी खूप कामं केले. सभा मंडप असू द्या, मंदिराला देणग्या दिल्या, शाळेला देणग्या दिल्या. हो सभासद खूप आहेत गावामध्ये. केले साहेबांनी सभासद? हो खूप सभासद आहेत. बोला. पण सभासदांना मतदानाचा अधिकार नाही, पण त्याच्यासाठी सभासद आहेत, पण सभासदांना कारखान्यावरती मतदानाचा अधिकार नाही. नामदारी सभासद आहे. लोकांना पडत्या काळामध्ये साहेबांनी ऊस नेला याच्यामध्ये फार मोठं समाधान होतं. ज्या ठिकाणी मतदानाचा अधिकार होता ते कारखाने बंद पडलेत. आणि मग निश्चितपणे जर अशा बंद पडलेल्या कारखान्याचं सभासद असण्यापेक्षा चालू असलेल्या कारखान्याचं ऊस नेत आहे याच्यामध्येच मला वाटतं शेतकऱ्यांना समाधान जास्त असेल. भीमाशंकर कारखाना लोकांना पाहिजे तसा दर देत आहे, वेळेत ऊस नेत आहे, त्याच्यामुळे भीमाशंकर कारखाना नक्कीच चांगला आहे. जर त्यांना साखर कारखान्याचा अनुभव असेल त्यांना तर त्यांनी स्वतःचा कारखाना उभा करावा किंवा त्याच्या माध्यमातून लोकांना त्यांनी मदत करावं. मग आमदार कशाला पाहिजे जर तुम्हाला कारखान्याचा अनुभव येतात? ती त्यांची राजकीय महत्वाकांक्षा असं माझं मत आहे. कारण प्रत्येकाला वाटतं की मी मोठा व्हावा, नाही का? त्यांचं वागणं
त्यांच्या दृष्टीने योग्य असेल पण लोकांच्या दृष्टीने योग्य नाहीये. मतदार त्यांच्या साध्यतेपेक्षा मतदार साहेबांना किती मानून त्यांना मतदान करतील त्यावरती त्यांचं भवितव्य अवलंबून असेल. इच्छुकांची संख्या खूप आहे. हा प्रत्येकाने 5 वर्षाने इलेक्शन येते त्याच्यामुळे इच्छुकांनी किती दिवस थांबायचं. जनतेचा मुळात विषय कसा आहे की केंद्रामध्ये सरकार कोणाचं येतं त्याच्यावरती जनता भविष्य काळामध्ये जर आपला मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर त्या पद्धतीने विचार करून सुज्ञ मतदार मतदान करतील. आढळराव आणि वळसे पाटील जरी एकत्र आले असतील लोकसभेला मायनस झाले असतील तर त्यावेळेस जे फुटीचं राजकारण झालं होतं त्या राजकारणाचे पडसाद इथं पाहायला मिळाले. मतदानाला शिरूर आंबेगाव मूळ तालुका आहे अशोक पवार खुश का नाखुश. गेले 15 वर्ष झाले वळसे पाटलांच्या मतदारसंघाला जोडल्यामुळं तथाकथित अशोक बापूंचा आणि इकडच्या जनतेचा आमदारकीला संबंध आला नाही. मग मार्केट कमिटीचा संबंध असेल बाकीच्या तालुक्याच्या राजकारणाचा तालुक्याच्या राजकारणाच्या ठिकाणी जरी अशोक बापू असतील तर मग त्यांनी पण ह्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून निधी टाकायला पाहिजे होते. त्यांनी पण इकडे विकास करायला पाहिजे होता ना. जरी ते तालुक्याचं इकडे ही गावं जर ह्या तालुक्याचा भाग आहे असं जर त्यांचं म्हणणं असेल किंवा जर मानत असाल तर त्या माध्यमातून मग इकडचा ऊस जायला पाहिजे गोडगंगेला. मग इकडचा ऊस भीमाशंकरला का जातो हे तर इकडचे सभासद गोडगंगेचे होते. म्हणजे असा काही विषय आहेच ना. मुळात कारखाना वाचला पाहिजे. कारखाना वाचला तर शेतकरी टिकन. तो कारखाना कशामुळे वाचतील त्याच्या पद्धतीनं चंदनभाऊ सोंडेकर असतील किंवा तालुक्याचे बाकीचे नेते असतील त्यांना आक्रोश करणं ही गरजेची आहे काळाची गरज आहे. आणि चंदन सोंडेकरांच्या माध्यमातून या म्हणजे एक चळवळ जर उभी राहिली तर कारखाना नक्की वाचन. आहेत संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये एखाद्या विषयाला विरोध करण्याच्या ऐवजी वार्षिक सभेमध्येच गोंधळ घातला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देणं संचालक मंडळाचं काम असत. संचालक प्रश्न विचारतोय कितपत येऊ नये. नाही आता मुळात कसं विषय आहे की कारखान्याचे जर 17 संचालक असतील आणि 17 संचालकामध्ये जर विरोधी पक्षाचा एकच संचालक असेल तर तो अंकुश राहत नाही त्यांच्यावरती. जर एक हाती सत्ता तुमच्या हातात आहे बरोबर. आता मी विचारला प्रश्न आहे की जर समजा तुम्हाला वाटतं ठीक आहे योग्य कितपत आहे की जर तुम्ही कारखान्यामध्ये यापूर्वीचे पण बाकीचे तज्ज्ञ संचालक होते मग प्रकाश पवार होते गावडे होते मग त्यांची तिकीटं डावलून म्हणा किंवा त्यांना तिकीटं नाही मिळाली आणि बाकीचं संचालक मंडळ तयार झालं नवीन संचालक मंडळामध्ये बापूंचा मुलगा ज्यावेळेस चेअरमन होतो आणि असं चेअरमन झाल्यानंतर मुलाच्या कार्यकाळात कारखाना बंद पडणं हे कितपत योग्य आहे. त्या कारखान्याचा आणि तथाकथित आपला काही संबंध नाही तिकडं. तालुक्याची जरी संस्था असेल पण तालुक्याच्या जे संचालक असेल किंवा कारखान्याचे लोक असतील तर ह्या भागातून मग आता तुम्ही पूर्ण पाबळचा जिल्हा परिषद गट असेल पाबळ जिल्हा परिषद गटातून कारखान्यावरती किती संचालक आहे. एकही संचालक नाही. मग ह्या भागातून का संचालक नाही. ह्या भागातला ऊस नाही का. ह्या भागातल्या लोकांना तुम्ही तालुक्याचं समजता का नाही समज हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. मग कमीत कमी हे लोक समजत नाही आणि हाय ही लोक म्हणजे समजा भीमाशंकरचे लोक असतील ह्या लोकांचा वेळेत ऊस नेत असेल त्यांना उत्पादन मिळत असेल तर ही लोक त्यांच्यावरती प्रेम करतील. कसे आता ती सभेमध्ये कुणी गोंधळ घातला काय गोंधळ घातला हा ज्याचा त्याचा राजकीय हेतू आहे. सभासदांचे हिताची संस्था वर्षातून शेतकरी एकदाच एकत्र येतात त्याच्यामध्ये गोंधळ नाही व्हायला पाहिजे. गोंधळ कोणी घातलं याचं सूक्ष्म परीक्षण व्हावं लागेल. भीमाशंकरला ऊस जातो आमचा व्यंकटेशला जातो नव्हतं.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.